आपण उलटे झाले. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्ही कसे आला? एसटीने आलो. एसटीने? हो. गाडी पाठवली मी तुमच्यासाठी. गाडी? हा. गाडी कशाला? आयला त्या अशोक पटलानं घोळ केलेला दिसतोय. चुकामुक झालेली दिसते. चला तुम्ही शूटिंग ला जायचं. कसलं शूटिंग? राहू दे. तुमची मस्करी बाजूला. मेघजी बाई डोक्याला हात लावून बसल्यात. अहो कोण मेघजी बाई? ते आहे ते आपले प्रोड्युसर. आले उठ गोळ्या घेऊन. अरे वा, रुही लवकर पॅकअप झालं वाटतं. करता काय? सोडा सोडा. असं काय करताय? ओ बाई, तुम्ही कोण आहात? माझ्या खोलीमध्ये काय करताय? चेष्टा करताय होय. कधी करायचं आपण हनीमून बाजीराव? कोण बाजीराव? कसला हनीमून? हे बघा बाई, तुम्ही माझा विनयभंग करताय. बाई चायला, तुम्ही काय माझा विनयभंग करताय की काय? सोडा 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 सोडा. त्याला तुझ्या टाळके म्हणतो सोडा. चायला, ही काय सोडापायची वेळ? त्या मारे फेकला कशाला? रात्री चालला असतो ना. चायला, आपले कोण आहे? त्याची वाटी सरकवतो. आओ बाई, तुम्ही चार चौकात माझी अब्रू काय लुटताय? तुम्ही आज कोण? अरे अरे लक्ष, तुझं काय चाललंय चार चौकांच्या? शूटिंग खोळंबलंय ना? अहो कसलं शूटिंग? अहो मी तू निष्ठायचं असेल तर लक्ष्मीकांत बेर्डे बनूनच निष्ठायला पाहिजे. कशी काय वाटली माझी ऍक्टिंग? हे कसलं ऍक्टिंग? तोंडचं पाणीच पळालं माझ्या. हो बाई, पाणी द्यावं एक ग्लास. हो आणते. हा हे ऍक्टिंग होतं. मला वाटलं तुझ्या ठिकाणी बदलून कुणी दुसरं आलंय. थोडीशी गंमत केली. गंमत केली? मग आता झाली ना गंमत? थोडे कामाला लागूया. प्रोड्युसरचं बीपी वाढतंय. वाढणारच की एवढ्यात बघा ना ते. कम ऑन स्टार्ट. आय डोंट माइंड. कम ऑन स्टार्ट. थँक्यू थँक्यू. हे बघ, आता रिहर्सल वगैरे काही नाही. अरे पहिल्याच्या कामात रिहर्सल काय करायचं? तू आणि मॅडम हातात हात घालायचा आणि त्या झाडापर्यंत पळत जायचं. अच्छा तिकडे. मॅडम रेडी? येस आय एम रेडी. मॅडम रेडी तर मी रेडा. रेडा इकडे. कॅमेराकडे पाठ करून उभे राहा. पाठ कॅमेराकडे? इकडे बघतो. तिकडे बघ. त्याच्याकडे कोण बघतोय? काय बघण्यासारखं आहे? असं नाही. सूर्यकांजी रेडी? हा रेडी. क्लॅब रिफ्लेक्टर द्या. तुम्ही बाजूला. 3 by 1 take 1 action. Ha! Maja maga maga. मॅनेजर, कुठली बाई माझ्या रूममध्ये आली? अरे बापरे, आली वाटत. अरे त्यांना. अरे लक्ष माझा ऐकून तर. अरे बाबा माझं म्हणणं तर आहे. अरे बाबा थांब, असं काय करतो तू? अरे 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 पण माझं लक्ष असं काय करतो? अरे शूटिंग आपलं तू लक्ष. केले सेम टू सेम म्हणजे आमच्या सिनेमातला डबल रोल इकडं. अरे लक्ष्मीकांत बेर्डे, बरा भेटलास. तुझ्यामुळं माझ्यावर नसती आपत यायला लागले. आज तुझ्या शूटिंगमुळं माझा तिकडे हनीमून खोळंबलाय. हनीमून? हा, आता माझ्या लक्षात आलं. मी माझ्या खोलीत गेलो तेव्हा तुझी बायको माझ्या अंगावर काय 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 म्हणालास? झडप मारायच्या आधी मी पळालो. ते एक बरं केलंस. हे बघ, तुझं शूटिंग तू कर, मी माझा हनीमून करायला जातो. बरं, बेस्ट ऑफ लक. भेटूया परत. अच्छा बाय. हो मजीद. नाही नाही अगं, तसं नाही. आपण असं करू, आधी शॉपिंग करू. हा, आणि मग तिचा शो बघूया ना, वुमन इन रेड. अगं मस्त आहे. जिन विल्डर चे फारच छान आहे. हो बाई, सगळं आवरलंय माझं. लगेच आंघोळ तेवढी राहिली.
नाही अगं गाडी आईकडे आहे ना, तोच प्रॉब्लेम आहे. नाही ग नाही नाही अगं असं काय करते, लगेच निघते मी, रिक्षा नेईन बस लगेच. अच्छा बाय उषा, सी यू. कोण आहे? मुद्दाम घुसलात ना आत माझा खोळंबा करायला? खोळंबा कसला आलाय मला गोळंबा घालायचा आंघोळ करून? लवकर या बाहेर मला घाईये. मी आंघोळीला बसलीय, जरा थांबलीस तर काय आभार कोसळणार आहे का? किती गलथानपणा, कपडे तरी नीट ठेवायचे, खाली घसरले पडले आणि भिजले. भिजले का भिजवले? माझ काही हे काढणार नाही, ह्या इकडे जाऊन आंघोळ करीन. तुमचा मात्र आरामात चालू द्या सासूबाई, रास ना उलटवला की नाही डाव त्या महामायवर. आता बाहेरून कोणीतरी येईल तेव्हा सुटका होईल तिची बाथरूम मधून. ते सगळं खरं, पण मी म्हणते असं उघड उघड युद्ध नको. ती भया काव्यबाज आहे, आपण महाकाव्यबाज झालं पाहिजे. म्हणजे काय करायचं? अग म्हणजे बाहेरून चांगलं वागायचं, मनात डाव ठेवायचा आणि संधी मिळताच परत पर डाव साधायचा. आलं लक्षात, म्हणजे इतिहासात गणिनी कावा म्हणतात तसंच ना? हो अगदी तसंच. अरे हे काय गेले कुठे सगळे? कडी कोणी राजे बाहेरून सुन नाही कोणी? अरे ते सटवेनं लावले गेले माहेरे जाता जाता. बघा आता जास्त काळजी करू नका, देवाच्या दयेनं सुखरूप असतील दोघ बी. मध्ये फटाडे कसले वाजतात ग, भारतानं मॅच जिंकली वाटत. आई बाबा आम्ही पळून लग्न केलं, तुम्हाला काळजी वाटली असेल ना? हसतायत ते, माझं सगळं थ्रिल बोंबल ना. अगं चल ना थांबा बाई. काय झालं? हा बरं बोलतो ना आत यायचं. फुटबॉल प्रमाणे उडव नको माया वहिनी सारखं. तू गप्र ये. माझी गुणाची गुणवती आहे. अभयची बायकोन ही दोघी बी एकाच घरातली, पण दोघी बी किती वायल्या वायल्या. अरे काय रे बाजा, मग अशी फटाकडीची माल तूच लावलीस वाटत. हो ना, आनंदाच्या क्षणी फटाके वाजवायचे असतात. हे बघ आमच्या संगत भांडायचं नाही. हा तुम्ही दोघं बी भांडायचं नाही, आनंदानं संसार करायचा. हा आनंदानं संसार करतो, पहिली मुलगी झाली तर तिचं नाव आनंदीबाई ठेवतो आणि मुलगा झाला तर आनंदा ठेवतो आणि दोघही एकदम झाली तर काय आनंदी आनंद. आई आपली गाडी कंडिशन मध्ये आहे ना ग? हो पण का? माझी परमपूज्य सासू आणि तिच्या मैत्रिणी याला थेऊरला घेऊन जायचे आपल्या गाडी. काय झालं माहितीये का? परवा त्यांच्या गप्पा चालल्या होत्या थेऊरला जाण्याबद्दल. मी त्याला म्हटलं माझी गाडी आहे माहेरची, मी घेऊन जाईन तुम्हाला. म्हणजे मग त्या बायकांनी हुरळून गेले असतील. हो ना. पण काय ग, तुझ्या सासूच्या मनात काही शंका नाही आली? शंका मला नाही वाटत. तू सल्ला दिलास ना त्या दिवसापासून तुम्ही वागण्याचा नूरच बदललाय. मी तर अगदी संत सखू झाले. ती कैदाशन चांगलीच फसलीये. आलं लक्षात, त्यांना गाडीतून थेऊरला नेण्यात काहीतरी डाव असला पाहिजे तुझा.
आता तर तू बघतच राहा।